जाणून घ्या हिंदू धर्मात या प्रसंगी महालक्ष्मी देवीसह कोणत्या देवी देवतांचे पूजन केले पाहिजे ज्याने आपल्या घरात सुखसमृद्धी नांदते. लक्ष्मी देवी. देवी लक्ष्मी धनसंपदा समृद्धी प्रदान करणारी आहे. कमळ हे देवीचे प्रिय फूल आहे, म्हणून हातात कमळ आणि दोन्ही हातातून धनवर्षा होत असलेल्या आणि आसनावर स्थिर लक्ष्मीचा फोटो पूजाघरात ठेवावा. सरस्वती देवी. देवी सरस्वती ही विद्या, बुद्धी, ज्ञान आणि वाणी यांची अधिष्ठात्री देवी आहे. ज्ञानामुळे धन आणि बळ मिळतं. ज्ञानाविना धन आणि समृद्धी व्यर्थ आहे असे मानले जाते. सरस्वती देवीची बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादिनी आणि वागेश्वरी देवीसह अनेक नावाने पूजा केली जाते. कुबेर. रावणाचा सावत्र भाऊ कुबेराला महादेवाने धनपाल होण्याचं वरदान दिलं होतं. देवतांचे खजिनदार म्हणून ओळखले जाणारे कुबेराचे पूजन केल्याने धनसंपत्ती सर्व समस्या दूर होतात. म्हणूनच पूजेत लक्ष्मी, गणेश आणि सरस्वती यांच्यासह कुबेराच्या फोटोचीही पूजा केली जाते. तेही शुभ कार्य करताना प्रथम गणपतीची पूजा केली जाते. पूजन करण्यापूर्वी गणपतीच्या उजव्या बाजूला स्वस्तिक आणि डाव्या बाजूला ओम चिन्ह काढावं. वास्तूप्रमाणे असे केल्याने सुखशांती प्राप्त होते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी या चार देवतांचे पूजन केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी आणि ऐश्वर भरभराटी होते. तसेच आपल्या सर्व अडीअडचणी देखील ह्या महालक्ष्मी देवीची पूजा केल्याने दूर होतात. आपल्याला काही समस्या असल्यास किंवा काही गृहद्रोहदोष असल्यास ते देखील नाहीसे होण्यास मदत होते. यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण आवर्जून या चार देवी देवतांचे पूजन केले पाहिजे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.